स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आपल्याला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। बघा, आज मी तुम्हाला पोलीस भरती 2021 यावरचा मॉक पेपर एक प्रोव्हाइड करणार आहो। यामध्ये आज आपण बुद्धिमत्ताचा मॉक पेपर पाहणार आहो। या अगोदर मी तुम्हाला गणितावरचा मॉक पेपर प्रोव्हाइड केलेला आहे, ज्यामध्ये मी 25 क्वेश्चन ऑलरेडी डिस्कस केलेले आहे। आज आपण बुद्धिमत्तेचा मॉक पेपर एक पाहणार आहोत, ज्यामध्ये मी बुद्धिमत्तेचे 25 क्वेश्चन तुमच्यासोबत डिस्कस करणार आहो। ठीक आहे, बघा आजचा पहिला क्वेश्चन। खालीलपैकी जर आपण तो व्हिडिओ पाहला नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनल जाऊन आपण तो मॉक पेपरचा व्हिडिओ पाहू शकता, किंवा इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचा लिंक प्रोव्हाइड करून देणार। आणि तसेच इथे जर तुम्ही आय बटनवर जरी क्लिक केलं तरी तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल। बघा, पहिला क्वेश्चन, खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता, खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता आहे। बघा, इथे आपल्याला पहिला ऑप्शन आहे AU, दुसरा ऑप्शन आहे नाटो, तिसरा ऑप्शन आहे नाप्तो आणि चौथा ऑप्शन आहे एशियन। बघा, AU म्हणजे एक संस्था आहे, युरोपियन युनियन। नंतर नाटोसुद्धा एक संस्था आहे आणि एशियनसुद्धा एक संस्था आहे, पण तुम्ही आतापर्यंत नाप्तो ही संस्था ऐकलेली नाही। तर इथे आपला राईट आन्सर काय होणार आहे, नाप्तो। ठीक आहे, जो या गटात बसत नाही असा कोण आहे, नाप्तो, लक्षात राहणार। नेक्स्ट बघा कशा पद्धतीने याला आपण वेगळं काढलेलं आहे। नेक्स्ट बघा, इथे राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण, ही आपली राधिका आहे, आता ती मुलगी आहे किंवा मुलगी आहे किंवा मुलगा आहे हे आपल्याला कन्फर्म नाही, म्हणून मी इथे एक वेळा तिला मुलगा घेतलेला आहे आणि एक वेळा त्याला मुलगी घेतलेली आहे। ठीक आहे, आता इची बहीण म्हणजे आपल्याला पक्क माहीत आहे मुलगी राहणार, तर इची बहीण आहे आणि इच्या बहिणीचा नवरा आहे, म्हणून इथे मी दोन राईन इक्वल टू मध्ये दाखवलं, म्हणजे या दोघांचं बॉन्ड आहे, नवरा बायकोचं हे बॉन्ड आहे। ठीक आहे, नंतर बघा, नवऱ्याचा मुलगा म्हणजे यांचा मुलगा आहे कोणीतरी, तर राधिकाचा कोण, यांचा जो मुलगा आहे या दोघांचा तो राधिकाचा कोण आहे, तर बघा इथे आपल्याला दिसत आहे तो कोण आहे, भाचा आहे, कोण आहे, भाचा। नेक्स्ट बघा, 3:40 मिनिट काटा व तास काटा यांच्या किती अंशाचा कोण होईल, 3:40 मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल असा आपल्याला क्वेश्चन आहे। बघा, यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे जो सर्वांसाठी यूजफुल आहे, कोणत्याही प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी फक्त एकमेव फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला आठवण ठेवायचा आहे, m=2/11 t^(30 ± θ। ठीक आहे, हा आपला फॉर्म्युला आहे। बघा, एम काय डिनोट करतो, मिनिट, आणि हा जो टी आहे हा समोरचं जेही दिलेला राहणार तास त्याला डिनोट करतो, आणि हा थीटा म्हणजे तुम्हाला माहीतच आहे अँगल डिनोट करतो। एम आता किती दिलेला आहे, 40/2/11। इथे बघा, टी किती दिलेला आहे, तासामध्ये 3 × 30 ± θ घेतलेला आहे आपण। इथे बघा, या दोनने आपण याला कट करूया म्हणजे 20 आले। आता 20 × 11 जेव्हा गुणूया तेव्हा 220 भेटणार, किती भेटणार, 220 बरोबर, जेव्हा याला सॉल्व करूया तेव्हा 90± θ भेटणार। आता हा जो 90 आहे या साईडला जाणार, तर 220 मधून 90 गेले, किती राहिले, 130 डिग्री, किती येणार, 130 डिग्री। नेक्स्ट बघा, दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येतो, दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येतो, याचा मनाचा अर्थ काय आहे, ही आपली घड्याळ आहे आणि हा तुमचा तास काटा आहे, यावर तुमचा मिनिट काटा येतो म्हणते, म्हणजे असे हे एकमेकावर येतात, तर हे दिवसातून किती वेळा येतात, तर इथे आपलं राईट काय आन्सर काय होणार आहे, लक्षात ठेवा। बघा, दिवसातून म्हटलं म्हणजे 24 तासाचा विचार करत आहे हा, तर 24 तासात हे किती वेळा येणार आहे, 22 वेळा, एकमेकांवर किती वेळा येणार आहे, 22 वेळा। जर याने आपल्याला म्हटलं असतं की 12 तासात किती वेळा येतात, हे 11 वेळा, लक्षात राहणार। बघा, इथे 22 करत या 24 ला, 24 तासात म्हणजे दिवसातून विचारलेलं आहे, म्हणजे 24 तासाची गोष्ट करत आहे, तर 22 वेळा हे एकमेकांवर येतात, आणि 12 तासाची गोष्ट जर केली तर 11 वेळा हे एकमेकावर येणार, हे आठवण ठेवा। आता बघा, हे 24 तासपैकी 24 तास का बरं येत नाही, कारण इथे लक्ष द्या, 12 आणि 1 च्या दरम्यान हे एकमेकावर येत नाही, 12 ते 1 मध्ये हे कधीच एकमेकावर येत नाही, हे तुम्हाला आठवण ठेवायचं आहे।
नंतर बघा यावर एक क्वेश्चन आणखी करतो तो तुम्हाला, मिनिट काटा व तास काटा एकमेकांच्या अपोजिट साइडवर किती वेळा राहणार, विरुद्ध कधी राहणार। बघा हा तुमचा तास काटा आहे, जो इथे हा तुमचा मिनिट काटा आहे, हे बघा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहे। तर असे एका दिवसात किती वेळा राहतात, हे 22 वेळा, किती वेळा राहतात 22 वेळा, हे सुद्धा आठवण ठेवा। जर 12 तासाची गोष्ट केली तर किती वेळा राहणार, 11 वेळा। नेक्स्ट बघा, रोहित पूर्वेकडे 5 किलोमीटर चालतो, रोहित आहे हा चालला 5 किलोमीटर पूर्वेकडे, ठीक आहे 5 किलोमीटर चालला। नंतर तेथून दहावीकडे 4 किलोमीटर वळला, नंतर दहावीकडे वर गेला, तो कधी गेला वर, 4 किलोमीटर गेलेला आहे। त्यानंतर त्याने पुन्हा दहावीकडे 5 किलोमीटर अंतर घेतले, दहावीकडे पुन्हा तो 5 किलोमीटर गेला, ठीक आहे। नंतर दहाव्या बाजूला पुन्हा अंतर चालून दहाव्या बाजूला 4 किमी अंतर चालला, पुन्हा 4 किमी दहाव्या बाजूला गेला, म्हणजे शेवटी जिथनं स्टार्ट केलं होतं तिथे पोचलेला आहे। तर तो सध्या सुरुवातीच्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे, तर किती अंतरावर आहे, 0 अंतरावर। नेक्स्ट बघा, बघा तुम्ही आधी काय करा, या व्हिडिओला पॉज करत जा, स्वतःहून क्वेश्चन सॉल्व करत जा, नंतर मी कशा पद्धतीने सॉल्व करत आहो ते पाहत जा आणि आन्सर मॅच करत जा। नेक्स्ट बघा, ही जी सिरीज आहे ही कशी दिसत आहे तुम्हाला, आराम आरामशी उतरताना ही सिरीज दिसत आहे हळूवारपणे, ठीक आहे। आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, 563 वजा 536 करायचं आहे, 563 वजा 536 किती येणार, 27। नंतर 537 वजा 507 करायचं आहे, 537 वजा 560 करायचं, 7 करायचं आहे, किती येणार, 29। नंतर बघा काय करायचं आहे तुम्हाला, 507 476 वजा केले तर 31 राहणार। नंतर बघा 476 वजा करायचे आहे, किती राहणार, 33 राहणार, किती राहणार, 33। म्हणजे बघा 27 29 31 33, इथे दोन दोनचा फरक आहे, तर आता 33 व 2 जर ॲड केले तर किती येणार, 35। हे 35 आपल्याला काय करायचे आहे, 443 वजा करायचे आहे, 443 आपण जर 35 वजा केले तर आपल्याला किती भेटेल, बघा 8। शेवटी कोणाच्या संख्येला 8 आहे, इथे 408 आपला आन्सर येणार। नेक्स्ट बघा, जर BROADआहे, ठीक आहे, बोर्ड BROAD ज्याची किंमत काय दाखवली, CS 15 15, पुन्हा बी आहे, नंतर पुन्हा ई आहे। तर बघा बीच्या समोर कोण येतो, सी, तर इथे त्याने बीच्या समोरचा सी लिहिला, आरच्या समोर कोण येतो, एस, त्याने तो लिहिला। नंतर हा ओ बघा, ओच्या जागेवर किती लिहिलं, 15, काय लिहिलेलं आहे, 15। बघा जेव्हाही या प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम तुमच्या पेपरमध्ये पाहायला भेटणार तेव्हा तुम्ही एकच करा काम, ज्याला तुम्हाला फक्त 10 ते 15 सेकंद लागणार आणि सर्वात सुरुवातीलाच हे काम तुम्हाला करायचं आहे, 10 ते 15 सेकंदात तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे, काय करायचं आहे, हे लिहून घ्यायचं आहे। आणि ABCD याप्रमाणे लिहा, ए पासून एम पर्यंत, नंतर एमच्याच खाली तुम्हाला एन लिहायचं आहे, तर ती सिरीज झेडपर्यंत लिहायची आहे आणि त्यावरच तुम्हाला त्यांचे प्लेस नंबर, म्हणजे 1 2 3, एचा 1 बीचा 2, अशा या प्रमाणे त्यांचे प्लेस व्हॅल्यूसुद्धा लिहायची आहे। आता बघा तिथे 15 होतं, ओची प्लेस व्हॅल्यू 15 आहे, काय आहे, ओची व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू ही 15 आहे, म्हणून त्यांनी तिथे 15 लिहिले। नंतर पुन्हा एच्या समोर बी येतो आणि डीच्या समोर ई येतो। आता आपल्याला विचारलेलं आहे इंडिया, काय विचारलेलं आहे, इंडिया। आता या इंडियाच्या बद्दल बघा आपण काय करूया, जो ओ होता हा मधोमध होता, ज्याच्या जागेवर त्याने काय केलेले होते, 15 लिहिलेले होते। नंतर इथे आहे डी, डीची प्लेस व्हॅल्यू 4 आहे, डीची प्लेस व्हॅल्यू 4 आहे, इथे बघा याने सर्वेमध्ये 0404 लावलेला आहे, म्हणजे आपण सुद्धा 04 लावूया। आयच्या समोर कोण येतो, आयच्या समोर जे येतो, आयच्या समोर कोण येतो, जे, आणि एनच्या समोर कोण होतो, ओ, एनच्या समोर कोण होतो, ओ, आणि पुन्हा आयच्या समोर जे आला आणि एच्या समोर बी आला, म्हणजे आपल्याला काय पाहायचं आहे, आन्सर JO04JB, JO04JB, तर इथे आपलं चौथं आन्सर राईट आहे। नेक्स्ट बघा, कॅट इक्वल टू 24, डॉग इक्वल टू 26 आणि रॅट इक्वल टू किती, असं आपल्याला विचारलेलं आहे। कॅट बरोबर किती, 24, डॉग बरोबर 26 आणि रॅट बरोबर किती, असं आपल्याला विचारलेलं आहे, रॅट बरोबर किती, ठीक आहे, रॅट बरोबर किती। तर बघा सीची इथे एक लॉजिक लावू शकतो, सीचा प्लेस नंबर 3 आहे, एचा प्लेस नंबर किती आहे, एचा प्लेस नंबर 1 आहे। आता टीचा प्लेस नंबर बघा इथून पाहू शकतो आपण इझिली, जर तुम्ही हे पेपरवर लिहिलं असेल तर,
टी चा प्लेस नंबर किती आहे 20, तर इथे आपण 20 लिहिले. आता यांची बघा ऍडिशन केली तर आपल्याला 24 भेटले. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आर ची प्लेस व्हॅल्यू पाहायची आहे. आर ची प्लेस व्हॅल्यू बघा किती आहे 18. आर ची प्लेस व्हॅल्यू किती आलेली आहे 18. नंतर बघा आर झाला, आता ए ची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला सर्वांना माहित आहे 1. आता आपण पाहूया टी ची. टी ची प्लेस व्हॅल्यू आपण आताच पाहिली, टी ची प्लेस व्हॅल्यू आताच पाहिली जी कोणती होती 20. तर यामध्ये 20 ऍड करायची आहे. बघा 18 + 1 = 19, 19 + 20 = 39. काय आन्सर येणार 39. नेक्स्ट बघा विसंगत गट ओळखा. काय म्हटलेलं आहे, विसंगत गट ओळखा. इथे बघा डी सी ई, डी सी ई म्हणजे जो अगोदर येतो त्याला मधात ठेवलेला आहे शेवटच्या वाल्यांच्या. बघा पुन्हा एक्स वाय झेड, एक्स वाय झेड राहतो. ठीक आहे, एक्स वाय झेड राहतो म्हणजे मधात कोणाला वाय आलेला आहे, मधात कोण आला पाहिजे होता, एक्स आला पाहिजे होता. कोण आला पाहिजे होता, एक्स आला पाहिजे होता, जो पहिले आहे, जो काय आहे पहिले आहे. तर इथे आपले राईट आन्सर काय होणार आहे, एक्स वाय झेड. ठीक आहे, काय होणार आहे, एक्स वाय झेड. बघा एक वेळा इथे या डायग्रामवरून याला सांगूया, एक्स वाय झेड मधात कोण पाहिजे होता तुमचा, एक्स पाहिजे होता. कोण पाहिजे होता, एक्स पाहिजे होता. नेक्स्ट बघा पोलीस बरोबर काय लिहिलेलं आहे, ने यादी बघा पोलीसचा काय लिहिलेलं आहे, सी ओ एल पी आय पो लिसचं काय केलं आहे याने, बघा या सीला समोर लिहिलं, त्यानंतर इथे बघा सी ओ सी ओ एल ई पी आय या प्रकारचं लॉजिक आपल्याला लावायचं आहे. इथे बघा याने काय केलेलं आहे, एक शेवटचा अंक ईच्या बाजूचा म्हणजे शेवटच्या अंकाच्या बाजूचा सी घेतलेला आहे आणि समोरच्या अंकाच्या दोन अंक सोडून तो अंक घेतलेला, त्याच्यापासून दोन अंक सोडायचे आहे आणि समोरचा अंक सोडायचा आहे तर तो घेतलेला आहे त्याने ओ. म्हणजे आपण मास्टरमध्ये सुद्धा असं करून पाहूया एक्सपेरिमेंट, जेणेकरून आपल्याला आपला इझिली आन्सर भेटेल. बघा शेवटचा ई आहे तो ई अगोदर लिहिला. ठीक आहे, नंतर बघा शेवटचा एमच्या अगोदर कोण आहे, ए, तो लिहिला याने दोनची गॅप देऊन. नंतर बघा काय केलं होतं, नंतर एल लिहिलेला आहे. काय लिहिलेला आहे, एल जो त्याच ओच्या बाजूला आहे, म्हणजे एस लिहावं लागेल आपल्याला जो एकदम त्याच्या बाजूला आहे, तर एस लिहिला. नंतर काय केलं याने, ई लिहिलेला आहे म्हणजे जो त्याच्या बाजूला आहे, जो आधी आपण सी यूज केला आहे त्याच्या बाजूला. तर इथे शेवट कोण आहे, ई, ईच्या पहिले म्हणजे बाजूला कोण आहे, आर, तो लिहिला. बघा इथे आपला आन्सर आलेला आहे ए ई एस आर, हे इथे पहिल्या ऑप्शनमध्ये दिसलेलं आहे. तर आपल्याला पूर्ण आन्सर काढायची गरज नाही पेपरमध्ये. नेक्स्ट बघा, बघा जर तुम्ही आतापर्यंत माझा हा वाला भाग पाहिला नसेल ज्यामध्ये जानेवारी ते जून 2021 मी तुम्हाला चर्चित महिला प्रोव्हाइड करत आहो, हा माझा भाग एक भाग दोन आहे आणि आपण भाग एक सुद्धा पाहू शकता. ठीक आहे, डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण हे तुमच्यासाठी महिला महत्त्वपूर्ण ठरू शकतात तुमच्या एक्झामसाठी. जानेवारी ते जून 2021 चर्चित महिला आहे ह्या, आणि ह्या मोस्ट आय एम पी महिला आहेत ज्या तुमच्या पेपरसाठी एकदम उपयोगाच्या आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन, 149 आस ए बी सी प्रमाण 16, 25, 36. बघा इथे 1, 4, 9, 1, 4, 9. आता एला 1 लिहिलेला आहे, बीला 4 लिहिलेला आहे आणि सीला 9 लिहिलेला आहे. म्हणजे बघा काय झालेलं आहे, एची प्लेस व्हॅल्यू 1 आहे आणि त्याचा वर्ग 1 आला. एची प्लेस व्हॅल्यू 1 आहे आणि त्याचा वर्ग 1 आला. नंतर बीची प्लेस व्हॅल्यू 2 आहे ज्याचा वर्ग किती होतो, 4 होतो. सीची प्लेस व्हॅल्यू 3 आहे ज्याचा वर्ग काय होतो, 9 होतो. त्याचप्रमाणे आपल्याला इथे बघा 16, 25, 36 दिलेलं आहे. म्हणजे 16 कशाचा वर्ग आहे, 4चा. 4चा वर्ग आहे म्हणजे इथे कोण येणार आहे, डी येणार आहे. 4चा वर्ग आहे म्हणजे इथे कोण येणार आहे, डी. नंतर बघा 25 आहे, तर 25 कशाचा वर्ग आहे, 5चा. तर 5ची किंमत काय आहे, ई. ठीक आहे, 6, 36 कशाचा वर्ग आहे, 6चा. तर 6 ही कशाची व्हॅल्यू आहे, 6 ही कशाची व्हॅल्यू आहे, एफची. म्हणजे डी ई एफ आपलं राईट आन्सर आहे तिसऱ्या क्रमांकाचं. नेक्स्ट बघा विसंगत शब्द ओळखा. विसंगत शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. बघा इथे विसंगत शब्द कसा ओळखणार तुम्ही, मीटर, यार्ड, एकर, फलांग. बघा हे जे सर्व मीटर, यार्ड, फलांग हे तुम्ही शेतीसाठी कधी यूज केलेले शब्द नाही, पण एकर हा कुठे यूज केला जातो, शेतीमध्ये. ठीक आहे, तर एकर हा शेतीमध्ये यूज केला जातो. तर इथे आपलं विसंगत
शब्द कोणता आहे एकर। नेक्स्ट बघा, खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा, खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा। बघा 121 आलेला आहे जो कशाचा वर्ग आहे 11 चा। नंतर 325 बद्दल सांगू शकत नाही। बघा सध्या 81 चा वर्ग आपण 9 काढू शकतो, 9 कशाचा वर्ग आहे, सॉरी 81 कशाचा वर्ग आहे 9 चा। नंतर 225 हा सुद्धा वर्ग आहे कशाचा 15 चा। पण तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं नसेल 325 कशाचा तरी वर्ग आहे, कशाचाच नाही, तर इथे आपला राईट आन्सर 325 होणार जो या गटात बसत नाही। नेक्स्ट बघा, 10 सेमी बाजू असलेल्या घनाचे प्रत्येक 2 सेमी बाजू असलेल्या किती घन असलेले किती घन तयार होतील। बघा आपल्याला 10 सेमीचे असा एक घन दिलेला आहे, ठीक आहे, ज्याची एक बाजू 10 सेमीची आहे त्यावर आपल्याला 2-2 सेमीचे असे हे काढायचे आहे। बघा 2-2 सेमीचे, तर या 10 जर मी 2 भाग केला तर किती भेटणार मला, 5, किती भेटणार 5, ठीक आहे, किती भेटणार 5। तर आता अशा वेळेस काय करायचं, या 2 तुम्ही याला भागलं किती आलं 5, तर याचा घन काढायचा, तर 5 घन किती येतो 125, तर इथे आपला राईट आन्सर 125 येणार आहे। नेक्स्ट बघा, विसंगत घटक ओळखा, काय ओळखायचं आहे विसंगत घटक। आता बघा इथे ई जी आय आलेला आहे, काय आलेला आहे ई जी आय। आता हे जे ई जी आय आहे याला बघा काय करू शकतो आपण, बघा ते जे घेतलेलं होतं त्यालाच इथे पुन्हा आणायचं आहे, ज्यावरून आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येतो। हे तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा लिहायचं आहे काय होतं, ई जी आय, ठीक आहे। बघा हा ई हा जी आय म्हणजे एक एक सोडून आहे, ठीक आहे, एक एक सोडून काय आहे ई जी आय। तर बघा इथे ई जी आय कसा आलेला आहे, एक एक सोडून आलेला आहे। आता बघा इथे काय दिलेलं आहे, एल एन पी, काय दिलेलं आहे एल एन पी, एल एम एन पी म्हणजे काय सोडलं आहे ना, एल एम एन ओ पी म्हणजे एक एक पुन्हा सोडला, हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर फॉलो केलं। नंतर बघा इथे टी व्ही एक्स काय आलेलं आहे, टी व्ही एक्स काय येणार, टी यू व्ही डब्ल्यू एक्स, म्हणजे याने इथे सुद्धा एक एक सोडलेलं आहे। आता यामध्ये बघा डब्ल्यू एक्स वाय झेड इथे सोडलेला आहे का, नाही, इथे एक सोडला, परंतु इथे एक पुन्हा सोडायचं होतं जेणेकरून इथे ए आला असता। तर हा आपला विसंगत घटक आहे जो या गटात बसत नाही। नेक्स्ट बघा, बघा मी तुम्हाला तो पेपर प्रोव्हाइड केलेला आहे, आता तुम्हाला सांगितलेलं होतं मी काय म्हटलेलं होतं तुम्हाला, की मी मॅथवर सुद्धा तुम्हाला हा अशा प्रकारचा मॉक पेपर प्रोव्हाइड केलेला आहे ज्यामध्ये मी 25 क्वेश्चन प्रोव्हाइड केलेले आहे। जर आतापर्यंत आपण तो भाग पाहिला नसेल तर तो भाग आपण पाहू शकता, तो व्हिडिओ मी इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंकसुद्धा प्रोव्हाइड करणार आहो, ज्याचं नाव काय आहे, यावर्षी खाकी माझी मॉक पेपर 1 जो गणिता विषयावरचा आहे तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या। नेक्स्ट बघा इथे जर के इक्वल टू काय म्हणत आहे, जर के इक्वल टू 120, आय इक्वल टू 80, तर जे इक्वल टू काय। बघा के बरोबर किती आहे 120, के बरोबर किती आहे 120 दिलेलं आहे। तर आपली ही जी सिरीज आहे यामध्ये आपण के ची व्हॅल्यू पाहूया। बघा हा के आहे, ज्याची व्हॅल्यू किती आहे 11, ज्याची व्हॅल्यू किती आहे 11, काय आहे के ची व्हॅल्यू 11। तर आपण सुद्धा काय करूया, के ची व्हॅल्यू 11 आहे, ठीक आहे, तर याने काय केलेलं आहे, केच्या जागेवर काय लिहिलेलं आहे 120, तर 11 वर्ग किती येतो 121, म्हणजे याने इथे 1 वजा केला तर किती भेटलेला आहे 120, के इक्वल टू 120 कधी भेटला, केची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 11 आहे, त्याने त्याचा वर्ग केला जो किती आला 121। आता या 121 मधून 1 वजा केला तर त्याला किती भेटले 120। त्याचप्रमाणे आय काय आहे, आय आयची प्लेस व्हॅल्यू किती आहे 9, तर इथे 9 वर्ग किती येणार 81, 9 वर्ग 81, तर 1 वजा केला तर 80। सेम इथे करूया आपण जे, जेची प्लेस व्हॅल्यू किती आहे, जेची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला आठवण असायला पाहिजे किती आहे 10, जेची प्लेस व्हॅल्यू किती आहे 10, 10 वर्ग किती येणार 100, 100 मधून 1 जर मी वजा केला तर 99 आपला आन्सर। नेक्स्ट बघा, जर ई ई क्यूब बरोबर 125, जे क्यूब बरोबर 100, तर ओ क्यूब बरोबर किती। आता बघा ई ची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला सर्वांना माहीत आहे 5 आहे, तर या 5 घन केला तर किती आलं 125। त्याचप्रमाणे जे ची व्हॅल्यू आताच पाहिली आपण किती होती 10, 10 घन किती आहे 1000, 10 घन किती आला 1000। नंतर बघा ओ, ओ ची व्हॅल्यू सुद्धा आपण पाहिली जी किती आहे 15, तर इथे 15 घन किती येणार 33-75, 15 घन किती आहे 33-75, तर इथे आपलं राईट आन्सर काय होणार आहे 33-75। नेक्स्ट बघा, जर ए सी एफ, ए सी
एफ बरोबर काय दिलेला आहे झेड एक्स यू काय दिलेला आहे झेड एक्स यू म्हणजे बघा आता ए च्या समोरचा अंक कोणता आहे ए च्या अपोजिट कोण राहतो बघा इथे यावरून याला आपण मारूया म्हणजे आंसर आपलं इथून काढूया बघा जर तुम्ही या प्रकारचं लिहिलं तर तुम्हाला खरोखर मी सांगतो इजीली तुम्ही आंसर काढू शकता बघा ए च्या अपोजिट कोण आहे झेड ठीक आहे नंतर आपल्याला दिलेलं होतं सी च्या अपोजिट एक्स आहे कोण आहे सी च्या अपोजिट एक्स आहे तर त्याचप्रमाणे बघा आता एफ च्या अपोजिट कोण आहे यू आहे एफ च्या अपोजिट कोण आहे यू आहे आणि यांनी करताना बघा याला काय केलेलं आहे अगोदर एकची गॅप दिली नंतर पुन्हा दोनची गॅप दिली अगोदर काय केलं ए घेतला नंतर सी घेतला नंतर डायरेक्ट एफ वर गेला म्हणजे एकची गॅप आणि पुन्हा दोन वर गेला तर त्याच पद्धतीने आपल्याला काय विचारलेलं आहे त्याने ते सुद्धा आपण पाहूया बघा त्याने जे विचारलेलं आहे त्याचा आन्सर करूया आपण बघा काय विचारलेलं आहे त्याने जी आय एल काय विचारलेलं आहे जी आय एल तर इथे आपण याला पाहूया काय आपला आन्सर होणार आहे बघा जी जी आय एल आता जीच्या अपोजिट कोण आहे टी आहे जीच्या अपोजिट टी आहे नंतर एक घेतलेला होता आता आय आयच्या अपोजिट कोण आहे आर आयच्या अपोजिट कोण आहे आर नंतर बघा एल एलच्या अपोजिट ओ आहे म्हणजे टी आर ओ आपला आन्सर राहणार टी आर ओ इथे आपल्याला आन्सर भेटलेला आहे काय ऑप्शन मारणार तुम्ही टी आर ओ ठीक आहे हा इथे पहिल्या क्रमांकावरच अवेलेबल आहे नेक्स्ट बघा विधान दिलेलं आहे एकही पंखा कूलर नाही काय म्हणत आहे हा आपला पंखा आहे जो काय नाही कूलर नाही एकही पंखा काय नाही कूलर नाही ठीक आहे काही पंखे ए सी आहे हे जे पंखे आहे हे काही काय आहे ए सी आहे असं त्याचं म्हणणं आहे आता बघा निष्कर्ष काय म्हणत आहे तो निष्कर्ष काही ए सी कूलर आहे काही ए सी कूलर आहे का दिसत आहे का इथे ए सी आहे आणि तिथे कूलर आहे यामध्ये कोणताही प्रकारचा आपल्याला रिलेशन दिसत नाही आहे सर्व पंखे ए सी आहे जितकेही पंखे हे ए सी आहे का नाही फक्त आपल्याला काय म्हटलं होतं काही पंखे हे ए सी आहे पण इथे सर्व पंखे ए सी आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे हा विधान चूक आणि ए सी हे कूलर बनताना दिसले का आपल्याला नाही म्हणून हे सुद्धा चूक तर इथे आपलं राईट आन्सर काय होणार आहे दोन्ही चूक नेक्स्ट बघा विधान बघा ग न या प्रकारे आता निष्कर्ष पाहूया आपण बघा ग वरून पॉवर जायचं आहे काय म्हटलेलं आहे ग वरून पॉवर बघा ग वरून मी नऊ वर जाऊ शकतो कारण आपलं गेट कसं आहे उघडा आहे या गेटमधून मी एंट्री करू शकतो नंतर इथे न वरून ओवर सुद्धा एंट्री करू शकतो न वरून मी ओवर सुद्धा एंट्री करू शकतो पण ओ वरून पी वर काय झालेलं आहे रस्ता क्लोज झालेला आहे काय झालेला आहे रस्ता क्लोज म्हणजे हे चुकलं नंतर बघा र वरून न वर यायचं आहे र वरून न वर यायचं आहे बघा र वरून मी क वर गेलो कारण असा रस्ता होता डायरेक्ट निघालो नंतर क वरून पी वर गेलो तो सुद्धा रस्ता चांगला होता म्हणून मी डायरेक्टली निघालो नंतर बघा इथनं या प्रकारे मी याच्यामध्ये सुद्धा एंट्री करू शकतो प वरून ओवर गेलो आता ओ वरून काय आहे माझा रस्ता ब्लॉक आहे म्हणजे मी एनवर जाऊ शकत नाही तर इथे आपले काय आहे दोन्ही चूक आहे आपलं राईट आन्सर काय होणार आहे दोन्ही चूक नेक्स्ट बघा बघा इथे काय म्हटलेलं आहे 21 ते 23 पर्यंतचे क्वेश्चन आहे यामध्ये बघा जी एच आय जे एस टी आणि यू म्हणजे टोटल बघा 1 2 3 4 5 6 7 व्यक्ती आहे किती व्यक्ती आहे हे टोटल 7 व्यक्ती आहे असे हे 7 व्यक्ती आहे एका रांगेत बसले आहे म्हणते हे सर्व कशा रांगेत एका रांगेमध्ये बसलेले आहे जे उत्तरेस पाहत आहे जे कुठे पाहत आहे उत्तरेस या पद्धतीने ठीक आहे एकाच रांगेत आहे जे उत्तरेस पाहत आहे आणि असे किती जण आहे टोटल 7 जण यांना आपण या पद्धतीने बसवलेलं आहे इथे 1 2 3 4 आणि हे झालं 5 6 आणि हा 1 7 या पद्धतीने हे सर्व व्यक्ती बसलेले आहे आता काय म्हणत आहे पण ती व्यक्ती याप्रमाणे बसले असतील असे नाही म्हणजे जशा पद्धतीने त्यांना आपल्याला दिलेलं आहे त्या पद्धतीने ते व्यक्ती बसले नसतील हे सुद्धा त्याने आपल्याला सांगितलेलं आहे आता काय म्हणत आहे तो बघा आय हा टीच्या उजवीकडून दुसरा आहे पहिली कंडिशन काय म्हटलेली आहे आता पहिली कंडिशन आपल्याला लिहून घ्यायची आहे काय म्हटलेलं आहे आय हा उजवीकडून दुसरा आहे टीच्या म्हणजे हा माझा टी आहे याची उजवी साईड कुठे होणार या साईडला तर इथून कसा आहे तो दुसरा म्हणजे 1 आणि 2 तर इथे कोण आहे तुमचा यू आहे सॉरी आय आहे कोण आहे आय दोन व्यक्तीनंतर एका व्यक्तीनंतर कोण आहे तुमचा आय त्यानंतर बघा काय म्हटलं त्याने नंतर इथे यू हा आयच्या उजवीकडून तिसरा आहे आयच्या उजवीकडून तिसरा कोण आहे यू
म्हणजे हा आपला आय आहे, याच्या उजवीकडून तिसरा, एक दोन तीन, कोण आहे? यू आहे. ठीक आहे, आयच्या उजवीकडून तिसरा कोण आहे? आयच्या उजवीकडून म्हणत आहे, आयच्या उजवीकडून म्हणजे या साईडला जाणार, एक दोन तीन, कोण आहे? यू आहे. ठीक आहे, आता काय म्हणत आहे बघा, टी हा एसच्या डावीकडे तिसरा आहे. एच हा कसा आहे? एच हा एसच्या डावीकडे तिसरा आहे. एच हा डावीकडे आहे तिसरा, म्हणजे हा एस आहे ज्याच्या डावीकडे तिसरा, या साईडला होणार, एक दोन तीन, इथे कोण आहे? आपला एच आहे असं त्याचं म्हणणं आहे. नंतर यस हा रांगेच्या शेवटी नाही, एस हा कसा नाही? रांगेच्या शेवटी नाही. ठीक आहे, आणि काय म्हणत आहे? एस आणि जीच्या मध्ये फक्त एक व्यक्ती बसलेला आहे, एस आणि जीच्या मध्ये एक व्यक्ती बसलेला आहे, तो इथे सुद्धा असू शकते किंवा इथे सुद्धा असू शकते. आणि एस कुठे नाही? रांगेच्या शेवटी नाही. तर बघा इथे टोटल व्यक्ती किती झालेले होते आपले? एक दोन तीन चार पाच सहा. तर इथे आणि इथे, म्हणजे इथे आणि इथे कोण येणार नाही? आपला एस नाही येणार. तर एससाठी एक तर ही जागा आहे, ही जागा आहे, ही जागा आहे. जर मी एसला इथे बसवलं इथे, तर एचसाठी जागा राहणार का? एचसाठी जागा राहणार का? कारण आपल्याकडे एक कंडिशन आहे, एसच्या डावीकडे तिसरा कोण पाहिजे आपल्याला? एच पाहिजे. तर इथे येणार नाही व्यक्ती, कारण व्यक्ती जास्त होणार, फक्त आपले सात व्यक्ती बसले आहे, म्हणून इथे आपण एस घेऊ शकत नाही. त्यानंतर बघा, जर मी इथे एस घेतलं तर एक दोन तीन कोणाला? टी आला, म्हणजे इथे सुद्धा आपण एस घेऊ शकत नाही. ठीक आहे, लक्षात आलं. नेक्स्ट बघा, एससाठी आपल्याकडे फक्त एकच जागा राहिलेली आहे, ती कोणती आहे? ही जागा आहे, तिथे मी एसला बसवलं. आता एसच्या तिसरा दहावीकडे कोण होता? एच होता. एक दोन आणि हा तीन, हा इथे तुमचा एच बसला. आता बघा, एस आणि जीच्या मध्ये एक व्यक्ती आहे, इथे तुमचा यू आहे, तर जी कुठे येणार? इथे जी इथे आला, तुमचा जी, नंतर यू, नंतर एस आलेला आहे, नंतर काय आलेला आहे? एस, नंतर कोण झालेला आहे? तुमचा टी आलेला आहे, नंतर तुमचा एच आला, नंतर कोण आला? तुमचा एच आला. ठीक आहे, आता एक व्यक्ती इथे बाकी आहे, त्याला आपल्याला बसवायचा आहे. तो व्यक्ती बघा कोण बाकी आहे. बघा एक वेळा, इथे पुन्हा एक वेळा मी तुम्हाला ही सांगूनच देतो, कारण तुमच्या लक्षात आलं नसेल. बघा आपल्याला कंडिशन काय दिली होती, आय हा टीच्या उजवीकडून दुसरा आहे. आय कसा आहे? टीच्या उजवीकडून दुसरा. हा माझा टी आहे, हा माझा काय आहे? टी आहे. ज्याच्या उजवीकडे दुसरा कोण आहे? यू आहे. याची उजवी साईड या साईडला होणार, एक दोन, इथे कोण आहे? आपला यू. नंतर काय म्हणत आहे तो बघा, यू हा आयच्या उजवीकडून तिसरा आहे. यू हा इथे आय होता, हा आय हा टीच्या इथे आय. आता यू हा कसा आहे? यू हा आयच्या, यू हा आयच्या उजवीकडून तिसरा आहे, म्हणजे ही हा आपला आय आहे ज्याच्या उजवीकडे, म्हणजे या साईडला, म्हणजे या साईडला कोण राहणार आहे? यू राहणार आहे तिसऱ्या क्रमांकावर, एक दोन, इथे तीन, हा तुमचा यू आला. नंतर काय म्हणत आहे तो, एच हा एसच्या डावीकडे तिसरा आहे. एस हा कसा आहे? एचच्या, एच हा कोणाची गोष्ट आहे? एच हा एसच्या डावीकडे तिसरा आहे. एस हा एसच्या डावीकडे तिसरा आहे. आणि सोबत काय एक इन्फॉर्मेशन आहे, एस हा रांगेच्या शेवटी नाही. इथे मी एसला बसू शकत नाही, कारण रांगेच्या शेवटी येणार. इथे सुद्धा मी एसला बसू शकत नाही, कारण तो रांगेच्या शेवटी येणार, तो कुठेतरी मदात आहे. जर मी एसला इथे घेतलं तर आपला एच बसणार का? त्याच्या दहावीकडे कोण आहे? तिसऱ्या क्रमांकावर एच येणार नाही. तर आपल्याकडे एकमेव जागा राहिलेली आहे, इथे मी एस बसवणार. आणि त्याच्या दहावीकडे तिसरा कोण आहे? दहावीकडे तिसरा एच आहे. बघा, एक दोन तीन, हा इथे आपला एच बसला. आता काय म्हटलेलं आहे, एस आणि जीच्या मध्ये एक व्यक्ती, जी इथे आय आहे, इथे एच आहे, म्हणजे जी इथे येणार आहे. असे झाले हे टोटल सात व्यक्ती, आणि एक इथे व्यक्ती बसायचा बाकी आहे. जो कोण राहिलेला आहे तो आपण पाहूया. बघा आपल्याला क्वेश्चन काय आहे, रांगेच्या मधोमध कोण आहे? रांगेच्या मधोमध कोण आहे? तर इथे आपलं राईट आन्सर काय होणार आहे, बघा इथे जे राहिलेला होता आपला, तर इथे रांगेच्या मधोमध कोण आहे? जे आहे. नेक्स्ट बघा, त्या इथे आपल्याला पहिलेच म्हटलेलं होतं, त्याने काय म्हटलेलं होतं बघा, काय म्हटलेलं होतं बघा, 21 ते 23 पर्यंतचे क्वेश्चन यावर अवलंबून आहे. तर आता 21वा झाला, 22वा पाहूया. 22व्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा एक वेळा पुन्हा. 22व्यामध्ये त्याने विचारलेलं आहे, किती व्यक्ती आय आणि एसच्या मध्ये आहे? किती व्यक्ती आय आणि एसच्या मध्ये आहे? बघा इथे आपण बसवलेलं आहे, आय आणि एसच्या मध्ये किती व्यक्ती आहे? बघा हा आपला आय आहे आणि हा आपला एस आहे.
ज्यांच्या मध्यात एक व्यक्ती बसलेला आहे, किती व्यक्ती, एक। तर इथे आपलं एक आन्सर आहे। नेक्स्ट बघा, रांगेच्या शेवटी कोण आहे, रांगेच्या शेवटी कोण आहे, बघा रांगेच्या शेवटी कोण दिसत आहे तुम्हाला इथे, जी दिसत आहे, कोण दिसत आहे, जी आणि टी। तर या दोघांपैकी कोण आलेला आहे इथे ऑप्शनमध्ये, बघा जी आलेला आहे, तर आपलं राईट आन्सर जी होणार। नेक्स्ट बघा, जर 15 × 3 बरोबर किती आहे 27, 15 × 3 बरोबर 27 आणि 9 × 8 बरोबर 55, 9 × 8 बरोबर काय आहे 55। इथे बघा याने काय केलं असेल, या दोघांचा गुणाकार करा तुम्ही, किती येणार 45, या दोघांचा गुणाकार किती येणार आहे 45। आता बघा 15 + 3, 15 + 3 किती येणार 18, तर याने हे 18 यामधून काय केलेले आहे वजा केलेले आहे, 18 जर वजा केले तर तुम्हाला किती भेटते 27। सेम इथे आपण कन्सेप्ट लावूया, 11 × 7 किती येतात 77, 11 × 7 = 77 येणार। आता काय म्हणत म्हटलं होतं, या दोघांची बेरीज करा किती येणार 18, हे 18 आपल्याला या 77 काय करायचे आहे वजा करायचे आहे, 18 × 77 काय करायचे आहे वजा करायचे आहे, वजा करा किती राहणार बघा, 17 × 8 गेले 9 आणि 6 × 5 म्हणजे 59 आपलं राईट आन्सर आहे, जो इथे दिलेला नाही, सॉरी हा तर आपल्याला फॉर एक्झाम्पल म्हणूनच दिलेला होता, आपल्याला विचारलेलं काय आहे 12 × 5, काय विचारलेलं आहे 12 × 5, त्यालासुद्धा सॉल्व्ह करूया। इथे मी याचाच आन्सर काढून दाखवलं, 12 × 5 करायचं आहे, काय आहे 12 × 5 किती येतो 12 × 5, 12 × 5 60 येतात। आता या दोघांची बेरीज करायची आहे जी किती येणार 17, 17 यामधून वजा करा 60 तर तुम्हाला 43 भेटेल, किती भेटेल 43। नेक्स्ट बघा, चुकीचे पद ओळखा, काय म्हटलेलं आहे चुकीचे पद ओळखायचे आहे, चैत्र महिना आहे ज्यामध्ये गुढीपाडवा येतो, हे बरोबर आहे, चैत्र महिना आहे ज्यामध्ये गुढीपाडवा येतो। नंतर बघा आश्विन महिन्यात दशहरा येतो, आश्विन महिन्यात दशहरा येतो, भाद्रपद मध्ये नागपंचमी येते, हे आपली चुकीचं आहे, कारण श्रावण महिन्यात, श्रावण महिन्यात नागपंचमी येते, फाल्गुनमध्ये बरोबर आहे होळी येते, पण इथे चुकीचा कोणता आहे भाद्रपद नागपंचमी, तर श्रावण महिन्यात नागपंचमी येते, ठीक आहे। आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडला असेल, जर तुम्हाला सेशन खरोखर आवडला तर सेशनला लाईक करा, तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे टोटल 10 पेपर पाहायचे असेल तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि सोबत बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करायचं आहे, कारण मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करणार पोलीस भरतीचे मॉक पेपर मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहो, टोटली 10 मॉक पेपर प्रोव्हाइड करत आहो, ज्यामध्ये मी तुम्हाला 25 क्वेश्चन बुद्धिमत्तेचे आणि 25 क्वेश्चन रिझनिंगचे प्रोव्हाइड करणार आहो, टोटल 10 मॉक पेपर घेऊन। आपल्याला जर या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या चॅनलला, तसेच बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करणं महत्त्वाचं ठरलेलं आहे, कारण जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा तुम्हाला इझिली नोटिफिकेशन प्राप्त होणार। थँक्यू।